शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी या आठवड्याच्या अखेर म्हणजे 8 नोव्हेंबरला निर्णय येणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याचिका दाखल केली होती, त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड त्यांच्या निवृत्तीच्या आधी निकाल देणार आहेत। 10 नोव्हेंबरला सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत, त्याआधी 8 नोव्हेंबरला त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ते निकाल देतील। तर मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाहीये, त्यामुळे आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड काय महत्त्वाचे निर्देश देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी उघडली आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे। न्यायदेवतेची पट्टी उघडलेली आहे, न्यायदेवतेची पट्टी उघडलेली आहे, न्यायदेवतेची पट्टी उघडलेली आहे। तर आपण पाहतो यावी ही मोठी बातमी आहे, 8 तारखेला कामकाजाच्या शेवटच्या दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टात 8 नोव्हेंबरला सुनावणी, शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड हे निर्णय देण्याची शक्यता आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होतील, त्याआधी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। मोठी बातमी आपण पाहतोय, तर या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या सभेत नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूया। अजूनही न्यायालयाकडनं आपल्याला न्याय मिळालेला नाही, न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढले, पण त्या न्यायदेवतेला आपल्या देशामधली लोकशाही मरते आहे हे अजून दिसलेलं नाहीये। आणि म्हणून मी तुमच्या दरबारात आलेलो आहे, तुमच्याकडे मी न्याय मागायला आलेलो आहे। मी माझ्यासाठी लढत नाहीये, मी तुमच्यासाठी लढतोय, माझ्या आपल्या महाराष्ट्रासाठी लढतोय।